महाराजांचा इतिहास, त्या इतिहासावरती तुम्हाला जगता येणार नाही। निर्माण करायला पाहिजे, तुम्हाला इतिहास निर्माण करावा लागेल। बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून तुम्हाला न्याय मिळणार नाही, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून त्यांच्या नावाला शोभेल अशी पावलं टाकली पाहिजेत, तरच तुम्हाला न्याय मिळेल। छत्रपती शिवाजी महाराज की जय, नाही नोकरी मिळणार नाही, छोकरी मिळणार नाही, घर मिळणार नाही, काही मिळणार नाही, इतिहास पुढे न्यायचा आहे आपल्याला। आणि म्हणून शिवसेनेने प्रस्थान मांडलेलं आहे। कशा करता आम्ही हे लढतोय? काय मजा वाटते? हार घालतायत बरं वाटते? कोणीतरी जिंदाबाद करतोय? नाही, याचे काही मला हार घालू नका, जिंदाबाद करू नका, फक्त भगवा झेंडा त्या महाराष्ट्राच्या विधान भवनावरती जबरदस्त बहुमताने फडकवा। शेतकरी सेना काढतोय, त्यांनी सांगितलं तुम्हाला गरज आहे का? म्हटलं मला कुठे गरज आहे, शेतकऱ्यांना गरज आहे। शेतकऱ्यांच्या बिल्ल्यांचे भाव वाढत चाललेले आहेत। 5 रुपयाचा बिल्ला 10 रुपयापर्यंत गेलेला आहे। हे पैसे जातात कुठे? शेत मजुरांना काय मिळणार आहे? शेत मजुरांचे प्रश्न सुटलेले नाहीयेत। आणि ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही व्हा तर नाही व्हायचं, पाठिंबा कोणाला देणार? लायकेच्या प्रमाणे व्हीपी सिंगला पाठिंबा दिला। म्हटलं महाराष्ट्रात आम्हाला द्या, विधानसभेसाठी द्या, लोकसभेसाठी नाही। शिवसेना लोकसभा लढणार नाही, नाही म्हणे विचार करू। आणि आता तर सांगतात आम्ही तुमच्यावर येणारच नाही। भारतीय जनता पक्षाला विचारल्यानंतर त्यांच्यामधलं हिंदुत्व जागा झालेलं आहे। खास करून मी बाळासाहेब देवरसांना धन्यवाद देतो की निदान त्यांनी आता समजून काही पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे की कुठेही हिंदूंची मतं विभागता कामा नये। हे फार चांगलं वाक्य आहे, चांगलं लक्षण आहे। मी म्हणे देशहिताच्या दृष्टीनं फार चांगलं पाऊल आहे। मुसलमानांना बघा ना, त्यांचं आता इथे रिड्यूसच्या बाबतीत जे मागाशी सांगत होतो, आंबेडकरांचा विचार म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, पण ते सरकारी प्रकाशन म्हणून नाही। रामाबद्दल त्यांनी काढलेले उद्गार किंवा लेखन, कृष्णाबद्दल काढलेले त्यांचं एकंदर उद्गार, का म्हणून आम्ही सहन करायचं? तुम्हाला बुद्ध प्यार आहे, आम्हाला राम आहे, आम्हाला कृष्ण आहे, कशाकरता जुनं काढायचं? आता गरज आहे का त्याची? मग अशा वेळेला आम्ही रिडला विरोध नाही केला, आम्ही विचारांना विरोध केला नाही, तर आम्ही सरकारच्या प्रकाशनाला विरोध केला। बरं, तूर्त हे बाजूला ठेवू। लंडनमध्ये कोणीतरी एक बसलेला आहे रशीद नावाचा माणूस, त्याने एक इंग्रजी पुस्तक लिहिलेलं आहे सटॅनिक व्हर्सेस म्हणून, त्यामध्ये इस्लामचा त्याने अपमान केलेला आहे, पैगंबराचा त्याने अपमान केलेला आहे, कडकडीत लेखन केलेलं आहे। आपल्या देशाशी काही संबंध नाही, इंग्लंडमध्ये छापलेलं आहे पुस्तक। पण शहाबुद्दीननी बुटासिंगना फोन केला, बुटासिंगने त्यांना विचारलं की आपने ये पढा आहे? नाही, तो मैंने तो पढा नाही, मैंने सुना है। आणि मग म्हणे तुम्हाला काय म्हणायचं? जर म्हणे पुस्तक जर आपल्या देशात आलं तर मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातील, आणि म्हणे सांगतायत नाही काय होईल ते। असं त्याने राजीव गांधीला फोन केला, म्हणे शहाबुद्दीनचा आत्ता फोन आला होता, त्याने असं सांगितलं काय करायचं, बॅन टाका। त्या पुस्तकावरती सरकारनं बंदी टाकली। पुस्तक कुठूनचं? लंडन मधलं। लिहिलं कोणी? मुसलमानांनीच। कोणावरती लिहिलं? इस्लामवर लिहिलं, मोहम्मद पैगंबरांवरती लिहिलं। मग त्याच्यावरती जर बंदी येऊ शकते तर रिडल सारखा हे विचार तुम्ही सरकारी प्रकाशन म्हणून तुम्ही का छापता? तुम्ही का छापलं ते सरकारने का छापावं, प्रकाशकाने छापावं? आम्हाला विरोध काही नाही, ज्याला वाचायचं असेल त्याने वाचतील, नसेल त्याला नाही वाचणार। हा विरोध आमचा आहे। सर्व धर्म समभाव, प्रत्येक ठिकाणी हिंदूंचा अपमान, प्रत्येक वेळेला त्यांच्या मतांची पर्वा, हिंदूंच्या मनाची पर्वा नाही ना मतांची पर्वा। आणि म्हणूनच आता एक दिवस असा आलेला आहे, आणि हा क्षण घालवला तर पुन्हा हिंदुत्व ह्या देशामध्ये उभं राहू शकणार नाही। आज जरी संधी घालवली तर संपलात, कोणी हिंदुत्वाच्या नावाने रडणार नाही। म्हणून आम्हाला हे करावं लागतंय सगळं। निवडणुकींच्या वेळेला सुद्धा त्यांना जेवढी इमामशी जेवढी चर्चा होईल, त्या बुद्धींशी जेवढी चर्चा होईल, तेवढी कोणाशी होते का तुमच्यापैकी? त्यांना माहिती मेंढरं आपल्या बरोबर येणारच। त्यांना सांगा आता ही मेंढरं राहिली नाही, त्याच्यामध्ये आता वाघांचं रक्त सळसळायला लागलेलं आहे। वाघ आहोत, अरे 100 दिवस शेळ्यांचे आणि मेंढऱ्यांचे काढण्यापेक्षा 1 दिवस वाघाचा काढा, 1 दिवस वाघाचा, बस बाकी काही नाहीये। हे शरद पवार नाही समजणार, त्यांना उभायची होती फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची, बाकी काही नाही।
आता वसंत दादा बंड करायला उभे राहिलेले आहेत, आनंदाची गोष्ट आहे. दादा बाहेर या काँग्रेसमधून, शिवसेनेत नाही आला तरी चालेल, पण काँग्रेस तिथे लाचारी करू नका, तो मिन्नेपणा करू नका. अहो शंकरराव चव्हाण ज्याला महाराष्ट्र राज्याचे आणीबाणीच्या वेळेला मुख्यमंत्री होते, त्या काय करावं, डोळ्यांनी पाहिलेले प्रकार आहेत. मनोज जोशी तर जवळच होते त्यावेळेला, सभेला गेले होते, संजय गांधी आले होते. सभा झाल्यानंतर आमच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पांढऱ्या सफेद चपला खाली वाकून त्यांच्या पायाशी ठेवल्या. आहे का, पसंत आहे का तुम्हाला मराठ्यांना? तुमचा मुख्यमंत्री वाकला चपला उचलण्यासाठी, कोणासाठी? संजय गांधीसाठी. किती शर्मीची गोष्ट आहे. अरे तुम्ही वडीलधारे, हे कालचं पोर असेल पंतप्रधानांचा पोरगा, म्हणून इतकं वाकायचं? ही चीड आहे मला माझ्या महाराष्ट्र राज्याचा. तो अभयसिंग भोसले, ते एक मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत, महाराजांच्या वंशामधले. अरे भोसले असे पाहिजेत की मंत्रिमंडळ निवडून आल्यानंतर त्या गादीला मुजरा करायला तिथे गेले पाहिजे. तहाच एक तिकडे जाऊन बसलाय. कोणतं बी द्या, काही बी द्या, अगदीच काय नसलं तरी दारू खात द्या, न पिता बसेल. किती नालायक आणि कसली माणसं जन्मास आलेली आहे. अरे हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र, ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र, किती नावं पाहिजेत, बाजी प्रभूचा महाराष्ट्र. आणि इतका लाचार, इतका मिंधा, हा मिंदेपणा आणि लाचारी सोडण्याकरता आम्ही घसा आठवतो की बाबा रे जरा उठा, आता निराळा आता एक वेळ आलेली आहे. अशा वेळेला स्वाभिमानानं आपली जी अस्मिता आहे ती जगवायची आहे, ती टिकवायची आहे. नाही तर मला पूर्वी अशा गमती गमती पुष्कळ येतो. कसले मुख्यमंत्री, माझे काही खास सुटके ते मुद्दाम तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्र्याला काळी मात्र किंमत राहिलेली नाहीये. हे आमचे महापौर कसे एक एक वर्षाचे तसे. एक खास सुटका म्हणजे माझा असा की एकदा त्या शिपायाचं आणि मुख्यमंत्र्यांचं भांडण लागलं सचिवालयामध्ये, मंत्रालयात. साधा शिपाई मुख्यमंत्र्याला आई माई वरणे शिव्या देतो, साल्या खाली ये, तुला बघतो, तू काय समजतोस, तुला नाही हे केला, तुला ते नाही केलं तर नावाचा हा नाही, अमुक नाही, तमुक नाही, सखाराम नाही, वगैरे वगैरे काय ते. त्याणी माणसं होती, कोणीतरी गेले, हे अड्या काय करतोस काय, मुख्यमंत्री आहे, तू शिपाई आहेस, हे सही केली तर म्हणे नोकरी जाईल. अरे जा जा साला टेम्पररी माणूस, परमनंट माणसाला काय धक्का लावेल. हे खरं आहे की नाही? मार्च आणि एप्रिलच्या नंतर शरद पवार राहतात की बघूया की झालं सुरू, त्यांच्या मागे लागले झंगट. अरे गांधी घराणं असं आहे की या देशाची वाट लावलेली आहे. नेहरू ना मुसलमानांचा पुळका, इंदिरा गांधी ना तेच, हे तेच. ठीक आहे, पानाची गादी आहे का की बाप मेल्यानंतर पोरगा, पोरगा मेल्यानंतर त्याचा पोरगा, त्याच्यानंतर त्याचा पोरगा, ही पंतप्रधानांची गादी आहे. लायक माणसं बसू द्या, काय असेल ते आम्हाला द्या, आम्हाला चांगला कारभार पाहिजे, आम्हाला चांगलं सरकार पाहिजे, आम्हाला चांगलं शासन पाहिजे. हे पोलीसही रडतायत, आम्हाला मारतात पण रडतात. त्या पोलिसांना सांगू इच्छितो की ह्या पोराला जर उद्या त्याने काही गुन्हा केला तर नालबंद्या फटके, त्याला अपंग करू नका, त्याला हात लावू नका, त्याला रक्तबंबाळ करू नका, त्याला अपंग तर नक्कीच करू नका. काय केला असेल बेकारीच्या पोटी कदाचित तो गुन्हा असेल, पण केला तर त्याला सांगा, समजून सांगा की अरे तुझी आई कोण, तुझे वडील कोण, तू कसा, तुझं घराणं काय, असलं नसलं काही असलं तरी त्याला प्रेमानं जवळ का समजून सांगा. का तर जे खलिस्तानवादी तिथे उभे राहिलेले आहेत आणि मुसलमान ह्या देशामध्ये जो हैदोस घालतायत, छुपा हैदोस त्यांचा चालू आहे. मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिनी माहीमकडे जाणाऱ्या ट्रक्समधनं ज्या घोषणा दिल्या जात होत्या ते तुमच्या कानानं तुम्ही ऐका, मी ऐकलेल्या तुम्ही ऐका. घोषणा कोणची? हिंदुस्तान में रहना होगा तो हमसे लढना होगा. तुमच्या बापाची काही जाहिरात आहे? हा हिंदुस्तान आमचा आहे आणि रहना होगा हे सांगण्याचा अधिकार आमचा आहे, तुमचा नाही आहे. आम्ही पाकिस्तानात नाही राहत. आमचं भांडण पाक धारजिण्या मुसलमानांच्या विरुद्ध आहे. कोकणामध्ये कितीतरी मुसलमान, अरे ह्या महाराष्ट्राला मुसलमानांनी ओळखू नये,
कोणत्याही राज्यामध्ये दुसऱ्या जातीचा मुख्यमंत्री आजपर्यंत झालेला नाही, पण महाराष्ट्र राज्याने अंतल्यांसारखा मुसलमान मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेला आहे। हे तुम्ही विसरता, आमच्या मुळावर येता, आमच्याशिवाय। आणि पुन्हा ही घोषणा।